नमस्कार, मी सौरभ कोरटकर, आपल्या सगळ्यांचं एबीपी माझाच्या ऑन द स्पॉट या नव्या बुलेटिनमध्ये स्वागत. मंडळी, आजवर मी किंवा माझ्या अँकर सहकाऱ्यांनी सांगितलेल्या बातम्या तुम्ही ऐकत होतात, बघत होतात, पण आता एबीपी माझाचे रिपोर्टर्स तुम्हाला बातमी देत आहेत आणि तीही ऑन द स्पॉट. पाहूयात आमचं नवं बुलेटिन ऑन द स्पॉट. मोरबी पूल दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी अखेर नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनाग्रस्त स्थळाची पाहणी केली. दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास नरेंद्र मोदी मच्छूमाता मंदिर परिसरात आले आणि त्यानंतर जवळपास 10 मिनिटं त्यांनी इथं पुलाच्या स्ट्रक्चरची बारकाईनं पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष संघवीही त्यांच्यासोबत होते. मोदींनी जवळपास 10 मिनिटं पुलाची पाहणी करत अपघाताची माहिती घेतली. त्यानंतर मोदी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी जखमींची विचारपूस केली, तसंच डॉक्टरांशीही चर्चा केली. आतापर्यंत मोरबी पूल दुर्घटनेत 135 जणांचा मृत्यू झालाय, तर 150 अधिक लोक गंभीर जखमी झालेत. त्यातील 25-30 लोक वगळता इतर जखमींना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले. दरम्यान अजूनही नदीपात्रात मृतदेहांचा शोध सुरूच आहे. एनडीआरएफ, नेव्ही आणि आर्मीची पथकं अविरतपणे मृतदेहांचा शोध घेत आहेत. अजूनही काही मृतदेह पाण्यातील गाळात अडकल्याची भीती व्यक्त होतीये. जलपर्णी आणि गाळ यामुळे पाणी अस्वच्छ आहे, त्याचाही शोधकार्यावर परिणाम पाहायला मिळतोय. दरम्यान दुर्घटनाग्रस्त स्थळाची पाहणी आणि रुग्णांची विचारपूस केल्यानंतर मोदींनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांचीही झाडाझडती घेतली. पुलाची उभारणी, त्याचा दर्जा, तंत्रज्ञानाचा वापर, त्यावर अपेक्षित असलेले सुपरविजन आणि पूल तयार झाल्यावरचं फिटनेस सर्टिफिकेट याची मोदींनी खडा न खडा माहिती घेतली. काल 2 मॅनेजर, 2 सिक्युरिटी गार्ड आणि कंपनीच्या कंत्राटदारांवरती कारवाई करण्यात आली होती, त्यांना अटकही करण्यात आली होती आणि यावरून थातुरमातुर कारवाई झाल्याची टीका राजकीय वर्तुळातून भाजपवरती झाली. त्यामुळेच आज मोदींच्या भेटीनंतर काही जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची गाज पडू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये सुप्रीम कोर्टातली सुनावणी 4 आठवडे लांबणीवर गेली आहे. मूळ मुद्द्यावर युक्तिवाद सुरू होण्याआधी दोन्ही बाजूंनी लिखित स्वरूपामध्ये आपले मुद्दे द्यावेत असं घटनापीठानं म्हटलं आहे. पुढची सुनावणी 29 नोव्हेंबरला होईल. घटनापीठाची रचना या प्रकरणात झाल्यानंतर आत्तापर्यंत 2-3 वेळा सुनावणी झाली, पण त्यावेळी केवळ निवडणूक आयोगाचाच मुद्दा घटनापीठासमोर होता. आता पहिल्यांदाच मूळ मुद्द्यावर म्हणजे आमदारांची अपात्रता, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, राज्यपालांचा निर्णय यावर सुनावणी होईल. युक्तिवाद सुरू करण्याआधी लिखित स्वरूपात मुद्दे द्या असं कोर्टानं म्हटलं आणि त्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपापसात मिळून हा 4 आठवड्यांचा कालावधी निश्चित केला. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होतीये. 9 नोव्हेंबरला धनंजय चंद्रचूड हे देशाचे नवे सरन्यायाधीश बनतील. त्यानंतर किती सलगपणे या घटनापीठाची सुनावणी होतीये हे पाहावं लागेल. कॅमेरा पर्सन वेद पांडेसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली. अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यामधल्या वादावर आज पडदा पडल्याचं चित्र आहे. बच्चू कडू यांनी अमरावतीत जाहीर मेळावा घेऊन राणांसोबतच्या वादावर पडदा टाकला. रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू होते. राणा यांनी बच्चू कडूंवर शिंदे समर्थकांसोबत गुवाहाटीला जाण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला होता. राणांच्या त्या आरोपानं दुखावलेल्या कडू यांनी राणा यांनी माफी मागावी, अन्यथा राज्य सरकार विरोधात भूमिका घेणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रविवारी रात्री राणा आणि कडू यांच्यातल्या समेटासाठी बैठक झाली. सोमवारी सकाळी उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीनंतर राणा यांनी बच्चू कडूंबाबत केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर आज दुपारी अमरावतीत जाहीर सभा घेऊन बच्चू कडूंनी आपली भूमिका जाहीर केली. पहिली चूक आहे म्हणून माफ केलं, पण यानंतर कोणीच वार केला तर प्रहार केल्याशिवाय राहणार नाही असं विधान बच्चू कडू यांनी आपल्या भाषणात केलं आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बान, एबीपी माझा, अमरावती. रिझर्व्ह बँकेच्या डिजिटल चलनाविषयी काही महिन्यांपासून सुरू असलेली चर्चा आता वास्तवात उतरणार आहे. रिझर्व्ह बँकेकडनं डिजिटल रुपी संदर्भात पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच डिजिटल चलनाचा उल्लेख केला होता. क्रिप्टोकरन्सीचं वाढतं प्रस्त आणि जोखीम पाहता अर्थसंकल्पात डिजिटल चलन आणण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं डिजिटल रुपी लॉन्च करण्याची ब्लूप्रिंट तयार केली. रिझर्व्ह बँकेच्या दाव्यानुसार सरकारी सिक्युरिटीजच्या खरेदी आणि विक्रीवरील सेटलमेंट रक्कम म्हणून सुरुवातीला डिजिटल रुपी वापरण्यात येईल. त्यानंतर महिनाभरात किरकोळ व्यवहारांसाठी डिजिटल रुपीचा पायलट प्रोजेक्टही सुरू केला जाईल. रिझर्व्ह बँकेच्या डिजिटल रुपीच्या पायलट प्रोजेक्टसाठी 9 बँकांची निवड करण्यात आली आहे. भविष्यात ई रुपीमुळं नोटांच्या छपाईचा खर्च सोबतच विविध शाखा आणि ATM पर्यंत पोहोचवण्याचा खर्च देखील वाचणार आहे.
नोटा जळणे किंवा भिजणे यामुळे होणाऱ्या आर्थिक तोट्यातूनही सुटका होऊ शकते. कॅमेरामॅन आतिश यादवसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. सीमा भागातील मराठी भाषिक बांधव गेल्या 66 वर्षांपासून आपल्या न्याय हक्कांसाठी लढा देत आहे. आज देखील सीमा भागातील मराठी बांधव 1 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळतात. आज देखील निषेधाची रॅली काढून मराठी बांधवांनी आपल्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. बेळगावमध्ये आज पुन्हा एकदा मराठी माणूस एकवटल्याचं चित्र पाहायला मिळालं. भाषावार प्रांतरचना होऊन देखील सीमा भागातील मराठी बांधवांना महाराष्ट्रामध्ये सहभागी करण्यात आलं नव्हतं. कर्नाटक सरकार अजूनही मराठी भाषिक नागरिकांवर प्रचंड अन्याय करत आहे. या संदर्भातली एक लढाई कोर्टामध्ये सुरू आहे, तर दुसरी लढाई रस्त्यावर देखील सुरू आहे. या लढाईमध्ये महाराष्ट्र सरकारनं सीमा बांधवांच्या पाठीशी उभं राहावं इतकीच अपेक्षा प्रत्येक मराठी भाषिकांची आहे. मराठी बांधवांनी आज आपली एक खंत बोलून दाखवली. बेळगावमध्ये झालेल्या निषेध रॅलीमध्ये महाराष्ट्रातील एकही प्रभावी नेता सहभागी झाला नाही. त्यामुळं भाषिक लढाईमध्ये आम्हाला एकटं पाडू नका अशी विनंती सीमा भागातील मराठी बांधवांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, बेळगाव. कोविड काळात राज्यामध्ये नोकर भरतीला 50% जी मर्यादा घालण्यात आलेली होती, हीच मर्यादा राज्य सरकारने आता शिथिल केलेली आहे. त्यामुळे आता नोकर भरती 100% भरता येणार आहे. त्याचसोबत देशाचा अमृत महोत्सव वर्ष आहे आणि या निमित्ताने राज्यामध्ये 75,000 नोकर भरती केली जाणार आहे. राज्यात सध्या 2,00,000 अधिक पदं रिक्त आहेत. कोविडच्या काळात राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाल्यामुळे राज्य सरकारने नोकर भरतीवरती मर्यादा आणली होती. त्या काळात राज्य सरकारनं 50% मर्यादा ठेवून नोकर भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण कोविडचा धोका कमी झाल्यामुळे शिंदे फडणवीस सरकारनं ती मर्यादा उठवली आहे. त्यामुळे आता 100% नोकर भरती होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त राज्यात 75,000 नोकर भरती करण्यात येणार आहे. राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2,44,405 जागा रिक्त आहेत, म्हणजे एकूण पदसंख्येच्या 23% जागा रिक्त आहेत. आणि यावर्षी यापैकी 75,000 जागा भरण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. कॅमेरा पर्सन उत्तम कुटियारसह राजू सोने, एबीपी माझा, मुंबई. मुंबईत चारचाकी वाहनांच्या मागच्या आसनांवरच्या प्रवाशांसाठी आजपासून सीट बेल्ट वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पण सीट बेल्ट सक्तीबाबत दंडात्मक कारवाई मात्र 10 दिवसांनंतर सुरू करण्याचे आदेश मुंबईच्या वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश टॅक्सीच्या मागच्या आसनांवर अजूनही सीट बेल्ट लावण्यात आलेले नाहीत. त्यासाठी खरं तर 31 ऑक्टोबरची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे आता वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांना आणखी 10 दिवस देण्यात आले आहेत. या 10 दिवसात वाहन चालकांना आणि सहप्रवाशांना वाहतूक पोलिसांकडून निव्वळ समज देऊन जनजागृती करण्यात येईल. चारचाकी वाहनांमधल्या मागच्या आसनांवरच्या प्रवाशांसाठी सीट बेल्ट सक्तीबाबत दंडात्मक कारवाई 11 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. अभिनेता सलमान खानच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाकडनं राज्य सरकारला देण्यात आले आहेत. त्यानुसार आता मुंबई पोलिसांना सलमान खानला Y+ दर्जाची सुरक्षा पुरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सलमान खानची सुरक्षा हा मुंबई पोलीस आणि राज्य सरकारसाठी सध्या चिंतेचा विषय बनलाय, कारण सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडनं जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यात दिल्ली पोलिसांनाही सलमानच्या जीवाला धोका असल्याची माहिती मिळाली आहे. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींनीही सलमान खानबाबत काही गौप्यस्फोट केले आहेत. त्या आरोपींचा जबाब आणि तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीचा एक अहवाल मुंबई पोलिसांनी राज्याच्या गृह विभागाला पाठवला आहे. त्यानंतर सलमान खानला शस्त्राचा परवाना देण्यात आल्याचीही सूत्रांकडनं माहिती मिळते. सलमान खानला Y+ दर्जाची सुरक्षा दिल्यानंतर आता 10 सशस्त्र पोलीस 24 तास सलमानच्या सुरक्षेसाठी तैनात असतील. कॅमेरामन मोहन दुबे, सौम्य राणे, एबीपी माझा, मुंबई. 2020 विश्वचषकामधला अत्यंत महत्त्वाचा सामना भारत विरुद्ध बांगलादेश हा ॲडलेड ओव्हलवरती खेळला जाणार आहे. आणि भारतीय संघाला सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म करण्यासाठी हा सामना जिंकणं अनिवार्य आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर भारत आणि बांगलादेश करता हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण हा सामना जिंकलेला संघ सेमी फायनल बर्थकडे आपला प्रवास चालू करणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व
अचानक वाढलेलं आहे. भारत विरुद्ध बांगलादेश सामना हा ॲडलेड ओव्हल वरती खेळवला जाणार आहे आणि हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1:30 चालू होणार आहे. सुनंदन लेले, एबीपी माझा, ॲडलेड. पुण्यातील मंडई भागात बांगड्यांचं दुकान चालवणाऱ्या कांचन दोडे यांना पोलीस चौकीमध्येच पोलीस कॉन्स्टेबल राहुल शिंगेनी बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत दोडे यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे, मात्र पुणे पोलीस त्यांची साधी तक्रार दाखल करून घेण्यासही तयार नाहीत. या प्रकरणात काही सामाजिक संघटनांनी आज पोलिसांना निवेदन दिलं, पण त्यानंतरही पुणे पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. पुण्यातील मंडई पोलीस चौकीसमोर कांचन दोडे यांचं बांगड्यांचं दुकान आहे. राहुल शिंगे नावाच्या कॉन्स्टेबलनं या दुकानासमोर नो पार्किंगमध्ये दुचाकी लावली होती, त्यामुळं कांचन यांचा राहुल शिंगेंसोबत वाद झाला. हा वाद समोरच्या पोलीस चौकीत गेला, त्यावेळी शिंगेने चौकीतील इतर पोलीस कर्मचाऱ्यांसमोर कांचन दोडे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या उजव्या डोळ्याच्या दृष्टीवर परिणाम झालाय. या मारहाणीमुळे कांचन दोडे यांच्या दृष्टीवरती परिणाम झाल्याचा अहवाल ससून रुग्णालयाने दिलाय, परंतु पुणे पोलीस याची दाद घेण्यास तयार नाहीत. या प्रकरणाचा तपास आता सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्याकडे सोपवण्यात आलाय, तर कॉन्स्टेबल राहुल शिंगे याची इतर ठिकाणी बदली करण्यात आली आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. माझ्या पाठीमागे तुम्ही जी बघताय हीच आहे नयन शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने तयार केलेली नयन 11. भारतातली पहिली 200 आसन क्षमता असलेली वॉटर टॅक्सी, जिचा शुभारंभ आज मुंबईच्या याच डोमेस्टिक क्रूज टर्मिनल होतोय. डोमेस्टिक क्रूज टर्मिनल ते मांडवा हे अंतर ही वॉटर टॅक्सी 45 मिनिटात पूर्ण करणार आहे. इथे दोन प्रकारचे क्लास आहेत, एक एक्झिक्युटिव्ह क्लास आणि बिझनेस क्लास, आणि या दोन्ही क्लाससाठी साधारणपणे 400 ते 450 रुपये आपल्याला मुंबई ते मांडवा प्रवास करण्यासाठी मोजावे लागतील. फायर अलार्म आहे, म्हणजे अग्निरोधक यंत्रणा सुद्धा इथे आहे, शिवाय इथे स्प्रिंकलर सुद्धा आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतात, आणि जर काही अनाउन्समेंट करायची असेल तर इथे स्पीकर सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. जल वाहतुकीसाठी मुंबईकरांना एक उत्तम पर्याय या वॉटर टॅक्सीचा उपलब्ध झाला आहे, त्यामुळे रोरो नंतर या वॉटर टॅक्सीला सुद्धा भविष्यात मोठा प्रतिसाद प्रवाशांकडून मिळेल, यात कुठलीच शंका नाही. कॅमेरा विनय राजभर, स्वामी वेदांत नेब, एबीपी माझा, मांडवा, रायगड. नागपूरमधील बहुचर्चित अजनी ओव्हरब्रिज पाडून त्याचं रूपांतर केबल स्टेज रेल्वे ओव्हरब्रिज मध्ये करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अजनीतला सध्याचा ओव्हरब्रिज हा ब्रिटिशकालीन 1927 साली बांधण्यात आला होता. तब्बल 95 वर्षांनी तो ओव्हरब्रिज बांधण्यात येणार आहे. त्यानंतर बांधण्यात येणारा नवीन पूल हा 200 मीटर लांबीचा केबल स्टेंड रेल्वे ओव्हरब्रिज असणार आहे. या प्रकल्पासाठी 326.53 कोटी रुपयाचा अंदाजपत्र आखण्यात आलं आहे. अजनीच्या या नवीन केबल स्टेट रेल्वे ओव्हरब्रिजमुळे या भागातील वाहतुकीची समस्या तर सुटेलच, सोबतच नागपूर शहराच्या सौंदर्यीकरणामध्ये देखील यामुळे भर पडणार आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. नक्षलवाद्यांचा मुखपत्र मानल्या जाणाऱ्या झनकार या त्रैमासिकातील एका लेखामुळे सर्वांच्या भोव्या उंचावल्या आहेत. पोलिसांसोबतच्या चकमकीमध्ये मारल्या गेलेल्या नर्मदा अक्का आणि इतर नक्षलींना झनकारमध्ये लेखांच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. यामध्ये एक लेख वीरा साथीदार यांच्यावरही आहे. वीरा साथीदार हे नाव गाजलेल्या कोड चित्रपटासह कला आणि सांस्कृतिक कार्यासाठी ओळखलं जायचं. त्यांचा गेल्या वर्षी कोरोनामुळे मृत्यू झाला होता, पण झनकारमधल्या लेखात वीरा साथीदार यांना नक्षलवाद्यांच्या केंद्रीय कमिटीचे सदस्य आणि जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे यांचा राजकीय मित्र म्हटलं आहे. नक्षल चळवळीतल्या सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन क्रांतीचा बिगुल फुंकलं पाहिजे असं आवाहनही करण्यात आलं आहे. तसंच वीरा साथीदार यांना त्यांच्या कार्यासाठी सर्व कॉम्रेड्सनी मिळून क्रांतिकारी जोहार करायला हवा असं आवाहनही लेखात करण्यात आलं आहे. झनकार त्रैमासिकातल्या लेखामुळे शहरी नक्षलवादाचा खरा चेहरा समोर आल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. वीरा साथीदार ही त्यापैकीच एक होते असं मत नक्षलविरोधी मोहिमेचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केले आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. पुणे नगर रस्त्यावरील येरोडा परिसरातील शास्त्री चौकात आज एका शिवशाही बसला आग लागली, पण बस चालकाने दाखवलेल्या प्रसंग अवधानामुळे मोठी दुर्घटना टळली. पुण्यातील येरोडा परिसरातील शास्त्री चौकात आज सकाळी 11:30 च्या सुमारास शिवशाही बसला आग लागली.
एसटी विभागाची ही बस यवतमाळ ते चिंचवड या मार्गावर धावणारी होती. ही बस नादुरुस्त झाल्यामुळे चालकाने ती बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि त्यानंतर या बसमधल्या 42 प्रवाशांना तातडीने खाली उतरण्याचा निर्णय घेतला. बस चालकाने दाखवलेल्या या प्रसंग अवधानामुळे मोठी दुर्घटना टळली. बसमधल्या सर्व प्रवाशांना खाली उतरवल्यानंतर त्या बसनं अचानक पेट घेतला, त्यामुळं या दुर्घटनेत या बसमधले सर्व प्रवाशी सुरक्षित राहिले. कॅमेरामॅन अमोल गवाळे सह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.